नमस्कार आज आपण वसुंधरा अभियानाच्या कार्यकर्त्यांशी भेटायला आलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मागच्या दहा वर्षापासून दोन हजार सहापासून जवळपास मागच्या दहा ते बारा वर्षापासून पुण्यातील टेकड्यांवर हे काही झाडे लावण्यास बहुमूल्य काम चालू आहे त्याच्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर असं खरं तर असं म्हणायला काही हरकत नाही की या अभियानाच्या स्वयंसेवकांनी पुण्याला पुन्हा एकदा हिरवगार बनवण्याचा निर्धार केला आहे कारण ह्या अभियानाशी निगडीत सर्व कार्यकर्ते जवळपास रात्रंदिवस न थकता हे काम करत आहेत दोन हजार सहापासून मागील दहा ते बारा वर्षांत त्यांनी जवळपास एकवीस हजार झाडे लावले आहेत ते पुढेही असं चालू राहणार रा आहे यात काही शंका नाही तर आपण भेटूयात भुजबळ सरांची आ, सर खरं तर सर्वात अगोदर मला असं विचारायचं आहे की तुमची ही कल्पना आहे झाडं लावण्याची की ती, ती सुरुवात काही झाली किंवा त्यामागे काय प्रोत्साहन होतं तुमच्याकडे वर्षानुवर्षे ही जी टेकडी उघडी बुडकी किंवा ओसाड हे जे काही वातावरण जेव्हा ग्रामपंचायत बांदेर गावामध्ये होती किंवा पाशण भागामध्ये तर जेव्हा ह्या ठिकाणी लोकांची वर्दळ किंवा वावर वाढला आणि बहुतांशी जी काही शेती होती त्या शेतीसाठी जो काही पाणी पुरवठा व्हायचा तो फक्त पावसाळ्यामध्ये व्हायचा बाकी मग उन्हाळ्यामध्ये पाण्याचे सोर्सेस अवेलेबल नव्हते शेवटी माथा ते पायथा हे जे सूत्र आपल्या काही पर्यावरण प्रेमींनी यशस्वीरित्या राबवलं मग त्या माध्यमातून ह्या ठिकाणी काहीतरी आपल्याला करता येईल का आपल्याला गावाला खेटूनच छानपैकी टेकडी आहेत जवळपास दोनशे एकराचा परिसर आहे छानपैकी परंतु झाडं अजिबात एकही नाही आहे तर त्या माध्यमातून झाडांची वाढ होईल पावसाचं प्रमाण वाढेल भूजल पातळी वाढेल विहिरींना पाणी येईल आणि एक छानपैकी गावाजवळचं नंदनवन हिरवगार होईल ह्या कल्पनेने मोजक्या एक चार ते पाच आमच्या वसुंधराच्या सदस्यांनी एक प्राथमिक स्वरूपामध्ये वाढदिवसाची झाडं लावण्यास सुरुवात केली आणि मग हळूहळू हे जे काही छोटंसं वादळ आहे एक अभियानाच्या रूपामध्ये आज आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय आणि माझ्या जर पाठीमाग साईडला तुम्ही जर पाहिले असाल तर सर्व मोठी मोठी झाडं वीस पंचवीस फुटाची आता वाढलेली आहेत बारा तेरा वर्षामध्ये त्यामुळे अभियान हे चांगल्यापैकी आता मूल धरून आता त्याचा चांगला वटवृक्ष होत आहे हे आपण पाहतोय आहे तर सर मागच्या दहा बारा वर्षांत तुमचं काम चालू आहे तर तुमचा दैनिक उपक्रम कसा आहे किंवा वर्क कसं रुटे, रुटेन रुटीन आहे तुमचा हे आता दोन हजार सहापासून आम्ही ह्या ठिकाणी जे जैवविधता जगवण्याचं वाढवण्याचं काम करतोय तेरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे ह्या ठिकाणी काय गोष्टी आवश्यक आहेत करण्याच्या काय नाही हे सर्व वसुंधराच्या सदस्यांमार्फत या ठिकाणी चालतं वसुंधरा सदस्य ह्या ठिकाणी दररोज ह्या ठिकाणी दररोज मला विशेष असा भर द्यावा लागेल दररोज ह्या ठिकाणी सात ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत आम्ही दररोज काम करतो संध्याकाळीसुद्धा आमची टीम असते म्हणजे थोडक्यात वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस काम चालतंय अशी ही टेकडी आहे आणि ह्या कामामध्ये वसुंधरा सदस्यांनी ह्या कामात झोकून दिलं आहे सर तुम्ही जनरली कोणती झाडे लावायची आणि ते कुठे लावायची हे कसं ठरवता गेल्या बारा तेरा वर्षातल्या अनुभवानुसार ह्या ठिकाणी कोणती झाडं जगतात आणि कोणत्या झाडांचा उपयोग आहे याचा अभ्यास करून आम्ही एक डेटा तयार केलेला आहे त्या डेटानुसार ती झाडं आम्ही मेच्या सुरुवातीला किंवा मेच्या महिन्यामध्ये आणून ठेवतो आणि ती झाडं जो रिझल्ट आपल्याला याच्या आधी आलेला आहे आणि जैविविधता वाढायला आणखी कोणती झाडांची गरज आहे त्याप्रमाणे मागची झाडं नवीन आलेली झाडं यांचा अभ्यास करून इथं जगतील आणि पशु पक्षी छानपैकी त्यांना त्या झाडांचा उपयोग होईल याचा अभ्यास करून आम्ही ती झाडं मागवलेली आहेत याच्यामध्ये वेगवेगळी जैवविधता म्हणजे फक्त कॉमनच झाडं आम्ही लावत नाही वड पिंपलसारखी रुद्राक्षसारखं जे, जे महादुर्मिळ झाडं ते तेसुद्धा आपल्याकडे वीस पंचवीस फूट चांगले वाढलेले आहेत असे दहा पंधरा झाडं आहेत रुद्राक्षाची खैर आहे त्याचप्रमाणे करंज आहे जांभूळ आहे त्याचप्रमाणे आपण ह्या ठिकाणी कांचन किंवा साग असे वेगवेगळ्या जातींची द जवळपास तीनशे तीस प्रजातींची आपण ह्या एकवीस हजारामध्ये ती झाडं लावलेली आहेत आणि विशेष म्हणजे ती चांगल्यापैकी जगलेली आहेत त्याच्यामध्ये काही झाडांची मग आपल्याला असं करून येते की काही झाडां झाडांची वाढ फास्ट आहे काहींची स्लो आहे आता mm -hmm. समजा वड पिंपल असेल तर ते फार फास्ट वाढत नाहीत परंतु शिसू असेल किंवा करंज असेल किंवा कांचन असेल ते डबल ग्रोथने वाढतात ते mm -hmm. मग त्यामुळे वेगवेगळ्या जैविविधतेसाठी पशुपक्ष्यांना कोणती झाडं आवश्यक आहेत ती ह्या ठिकाणी आपण लावलेली आहेत आता हा जो भाग तुम्हाला दिसतो हा सगळा सागाचा भाग आहे ह्या ठिकाणी साग आता पानगळ असल्यामुळे एवढे दिसत नाही पण पावसाळ्यामध्ये हे छानपैकी लॅविश ग्रीन असं हे सागाचा भाग दिसतो तर अशा प्रकारची झाडं आपण लावलेली जेणेकरून ह्या ठिकाणी फक्त झाडं वाढवणे हा उद्देश नाही आहे तर जैविविधता कशी वाढेल ह्या माध्यमातून आपण आम्ही यातले तज्ज्ञ नाही आहेत परंतु जे काही बी एस सी ॲग्री वगैरे असे सदस्य किंवा जे पर्यावरणप्रेमी जे लोक आहेत ज्यांनी खास या विषयामध्ये अभ्यास केला आहे त्यांच्याकून आम्ही फीडबॅक घेऊन ती झाडं आम्ही मागवतो कारण एकदा झाड लागले गेलं की ते शंभर दोनशे वर्ष त्या ठिकाणी राहणार आहे नवीन झाड लावायला मग असं वाटायला नको की भविष्यामध्ये सगळी आपण कॉमनच लावलीत आणि सर ही जी तुम्ही झाडं लावली आहेत ते जगवण्यासाठी तुम्ही व्यवस्थापन प्रकारे केलं आहे सुरुवातीला आम्ही जे तुकाई मंदिर त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरुवात जेव्हा चालू केली त्यावेळेस आम्हाला हे सोर्सेस झाडं लावण्यासाठी माहिती होते पण जगावण्यासाठी पाण्याची अव्हेलेबिलिटी तिथं होती तिथं पांडवकालीन जे लेणं आहे त्या लेण्याच्या ती टाका आहे त्या टाक्यामधून पाणी घेऊन आम्ही वरती घेऊन जायचो जसं जसं पुढे पुढे गेलो तर आम्ही फक्त सिंटेकच्या टाक्यांचा उपयोग केला सिंटेकच्या टाक्या पण शेवटी कसं सुद्धा ह्या ठिकाणी असते तर विध्वंसकृती असल्यामुळे त्या टाक्या फोडल्या वगैरे काय सगळं म्हणजे नाचदूत चालू झाली त्याच्यामुळे आम्ही काय केलं मग जमिनीमध्ये टाक्या बांधण्याचं प्रयोजन चालू केलं आपल्यासमोर एक टाकी दिसते हो। ती जमीन लेवलला आम्ही स्वतः ती खोदलेली आहे स्वतः माल वाहतूक केलेली आहे आणि बांधकाम आम्ही स्वतः केलेलं आहे आपल्या सर्व सदस्यांनी पाहिलं असेल आम्ही हो। स्वतः ते बांधल्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट असते आणि अभिमानाने वसुंधराला सांगावं असं वाटतं की ही आप आपली चोवीसावी टाकी आहे म्हणजे दोनशे एकरामध्ये जसं आपण झाडे लावत पुढे पुढे गेलो तस त्या त्या भागामध्ये आपण टाक्या बांधत गेलो ती टाकी त्या ठिकाणी बांधली ती भरवून ठेवली म्हणजे त्या भागातल्या सर्व झाडांना त्या डाकीमार्फत पाणी मिळणं हे सोपं जातं लोकांना पाणी घालणं सोपं जातं त्यामुळे हा आपल्याला हा रिझल्ट झाडं वाढण्याचा दिसतोय अशा पद्धतीने आपण त्या डाक्या स्वतः बांधून तयार केलेल्या आहेत सर तुम्ही इथे जे झाडं लावण्याचं नियोजन केलं आहे त्याकडे जर नीट पाहिलं तर हे लक्षात येतं आहे की तुम्ही झाडं जगून वाढवण्यासोबतच जे पाणी अडवण्याचे आणि जिरवण्याची पद्धत वापरली आहे त्यातून एक आणखी एक होणारा फायदा फायदा म्हणजे जलपातळी वाढते आणि आपण बोललात त्याप्रमाणे सध्याची परिस्थिती आहे की महाजीवितेची होणारी घट आणि वाढतं प्रदूषण या ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तुमचं हे खूप महत्त्वाचं आहे तर सर तुम्ही एक सोसायटीचा भाग म्हणून किंवा लोकांना इथल्या पिढीला नवीन पिढीला काय संदेश देऊ इच्छिता तसं पाहिलं तर ही जी टेकडी आहे पुण्यातल्या सात टेकड्यांपैकी एक टेकडी आहे आणि योगायोगाने पुण्याच्या पश्चिम भागामध्ये आहे आपल्या वाऱ्याची दिशा पश्चिम ते पूर्व असते म्हणजे पश्चिमेकडून सह्याद्रीतून जो वारा वाहतो तो पूर्वेला जातो त्यामुळे आम्हाला योगायोगाने स्वच्छ सुंदर हवा नॉन पॉल्युटेड हवा मिळते परंतु जो पूर्वेचा भाग आहे हरफ्सर वगैरे तो भाग असेल तर सगळं पॉल्युटेड हवा जाते तर ह्याच्या ज्या टेकड्या आहेत ते पुण्याचे फुफ्फुस आहेत त्या फुफ्फुसामध्ये जर चांगल्यापैकी ऑक्सिजन असेल तर तो सगळ्या शहराला मिळू शकेल त्यामुळे ह्या फुफ्फुसांवरती छानपैकी काम केलं हो या टेकड्यांवरती काम केलं तर छानपैकी ऑक्सिजन पूर्ण पुण्याला मिळेल इतकी व्यवस्था नक्कीच होऊ शकते त्यामुळे ह्या माध्यमातून मला फक्त एकच संदेश द्यायचा आहे की आपण आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी व्यवसाय म्हणून आपण काम करतोच तो एक आपल्या सामाजिक जाणीव म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी जर एक तास जरी दिला प्रत्येकाने फक्त आठवड्यातून एकच तास तरीसुद्धा भरपूर काम ह्या ठिकाणी होऊ शकतं आज आपण ही टेकडी डेव्हलप करतो आहे सत्तर टक्के डेव्हलप झालेली आहे एक दहा वर्षात सगळी डेव्हलप होऊन जंगल तयार होईल तर प्रत्येकाने पर्यावरणाचा जर विचार केला आणि झाडं जगवण्याचा विचार केला तर निश्चितपैकी प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि पुन्हा हे जे काही पूर्वीच्या काही जे काही जंगल म्हणून ते प्रसिद्ध होतं मोठी मुट मोठी झाडं असायचे रस्त्याच्या दुतर्फा तर ते पुन्हा एकदा ते मागचे हरित दिवस येतील आणि छानपैकी टेकडी किंवा पुण्याची ही फुफ्फुसं हिरवेगार होतील आणि सगळ्यांना प्रदूषणमुक्त हवा घेता येईल तर त्यासाठी सर्वांनी आपला वेळ थोडासा ह्या ठिकाणी दिला इथं द्या किंवा पुण्यातल्या कोणत्याही टेकडीवरती आपण त्या ठिकाणी काम करा तर निश्चितपैकी चांगल्यापैकी पुण्याची ओळख ही जागतिक स्तरावरती होईल एक हरित शहर म्हणेची ओळख होईल त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे तर शेवटचं मला एवढं सांगायचं की ह्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी कुठेही पर्यावरणासाठी काम करा आणि एक तास आपला वेळ अमूल्य वेळ आपण ह्या ठिकाणी द्या धन्यवाद